कामदा एकादशी विठुरायाचे 6 लाख भाविकांनी घेतले दर्शन. चैत्रशुद्ध एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. चैत्र एकादशीचे व्रत केल्याने पाप व सर्व दुःख नष्ट होते व या कामदा एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णू अपूर्ण इच्छा पूर्ण करतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या एकादशीला एक वेगळेच महत्त्व आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच श्री विठ्ठलाच्या चरण दर्शनाला परवानगी मिळाल्यानंतर भक्तांनी आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरण दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विठुरायाच्या चरण दर्शन होणार म्हणून कडक ऊन वारा याची कोणतीच तमा न बाळगता 7 ते 8 किलोमीटर अंतराच्या दर्शन रांगेत भाविक उभे होते. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, असं म्हणत तल्लीन होऊन गेलेले वारकरी मंडळी विठुरायाच्या चरण दर्शनासाठी 16 ते 18 तास लागतील असे बोलत होते. 5 ते 6 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. याचा चोख बंदोबस्त व नियोजन विठ्ठल रुक्माई मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका, पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाने भाविक समाधानी होते व या एकादशीला धावती एकादशी ही म्हणतात. याचे कारण म्हणजे भाविक चंद्रभागेत स्नान करून मंदिर प्रदक्षिणा घेऊन नामदेव पायरी किंवा मुखदर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला महादेवाच्या विवाह सोहळ्यासाठी जात असतात. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी भाऊसाहेब कदम. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.